छत्रपतींचा विचार म्हणजे वर्ध्यात महसूल खात्यात 2 कोटी रुपयांच्या लॅपटॉप खरेदीत घोटाळा झाल्याचं समोर आलंय. नागरिक आणि शेतकऱ्यांची कामं वेगानं व्हावी यासाठी महसूल खात्यानं 2 कोटी रुपयांचे 338 लॅपटॉप खरेदी केले. मात्र कामाचा निपटारा होण्याऐवजी तहसील आणि तलाठी कार्यालयांमध्ये नागरिकांच्या तक्रारींचा ढीक वाढत चाललाय. कारण हे नवे कोरे लॅपटॉप चालतच नसल्याची धक्कादायक बाब झी 24 तासच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये उघड झाली आहे. गेल्या मार्चमध्ये तलाठ्यांच्या हाती हे नवे कोरे लॅपटॉप दिले. मात्र 2 महिन्यांनंतर वारंवार त्यांच्या तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे शेतकरी आणि नागरिकांची कागदोपत्री कामं रखडली आहेत. तर दुसरीकडे तलाठ्यांना हे लॅपटॉप दिले मात्र त्यांच्यासोबत बॅगाच दिल्या गेल्या नसल्याचंही उघड झालं. त्यामुळे संपूर्ण निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे. जेव्हा मी चार्ज घेतला तर मला 2 लॅपटॉप मिळाले. 2 पैकी 1 जुना आहे, ते चालू अवस्थेत आहे. पण जे 1 नवीन लॅपटॉप जे आलेलं आहे, जे शासनाकडून प्रदान केलेलं आहे, ते बंद अवस्थेत आहे. तर ते बंद अवस्थेत असल्यामुळे ते आता रिपेरिंगला टाकण्यात आलेलं आहे. लॅपटॉप हँग होतात, त्यामुळे जनतेला ज्यादा त्रास सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे या लॅपटॉप खरेदीमध्ये जी कोणती समिती नेमली होती, त्या समितीने वारंवार टेंडर रद्द करून नवीन टेंडर घेतलं. त्यामध्ये 338 लॅपटॉप खरेदी केले, त्यासोबत बॅग द्यायला पाहिजे होती, ती बॅग दिलेली नाही. त्यामुळे धुरीचे कणत जाऊन ते लॅपटॉप हँग होत असते. तर नेमका हा लॅपटॉप खरेदी घोटाळा आहे तरी काय, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कामं वेगानं होण्यासाठी महसूल खात्याकडून 338 लॅपटॉपची खरेदी करण्यात आली. लॅपटॉप खरेदीसाठी 1,97,00,000 रुपयांचा खर्च झाला. 2 महिन्यात सर्व लॅपटॉपमध्ये तांत्रिक बिघाड झाला. कामं वेगानं होण्याऐवजी तक्रारीच वाढल्या. तलाठ्यांना लॅपटॉप वाटले मात्र बॅगाच दिल्या नाहीत.